नमस्ते मित्रांनो, आजचा व्हिडिओ मला काही प्रशिक्षणामध्ये किंवा इतर काही माध्यमातून वारस किंवा इतर हक्काबद्दल जे प्रश्न विचारण्यात आले त्यावर मी केलेला आहे. एकूण तीन प्रश्न आहेत की पूर्वी गाव नमुना सातच्या इतर अधिकारात एकत्र कुटुंबातील काही पुरुषांची नावे नोंदविण्याचे कारण काय. दुसरा प्रश्न आहे, महिलांची नावे गाव नमुना सातच्या इतर हक्कातच नोंदविण्याचे कारण काय होते. आणि तिसरा प्रश्न की आता कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार इतर हक्कातील नावे गाव नमुना सातच्या कब्जेदार सदरी नोंदवावी. काही ठिकाणी तर अजूनही इतर अधिकारातच महिलांची नावे ठेवलेली आहेत, हेही काही मला तलाठे मित्रांनी सांगितलेलं आहे. तर आपण कायदेशीर तरतुदी बघू. असं जर होत असेल, इतर अधिकारात अजूनही नावं असतील तर ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे हे आपण बघू. तर या व्हिडिओला मी नाव असते दिलेलं आहे की इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेणे. पूर्वी एकत्र कुटुंबातील काही पुरुषांची जी नावे इतर हक्कात होती त्याचं कारण असं होतं की शासन निर्णय एक होता, त्याचा दिनांक होता 19 नोव्हेंबर 1965. आपण तारीख लक्षात घ्यावी. तर या शासन निर्णयानुसार जे आदेश पारित करण्यात आले होते ते अशा प्रकारे होते की हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 मधील तरतुदीनुसार मयत व्यक्तीचे कायदेशीर वारस असलेल्या व्यक्तींची नावे प्रविष्ट करण्याच्या मुद्द्याबाबत, म्हणजे कब्जेदार सदरी अर्थातच, वास्तविकरित्या ज्यांच्या ताब्यात अशी मालमत्ता आहे, म्हणजे ज्यांच्या इन ॲक्च्युअल पोजेशन अशी मालमत्ता आहे, त्यांची नावे प्रविष्ट करणे योग्य होईल. आणि ज्या वारसांच्या वास्तविक ताब्यामध्ये अशी मालमत्ता नाही, म्हणजे ज्यांच्या नॉट इन ॲक्च्युअल पोजिशन अशी मालमत्ता असेल, त्यांचे हक्क आणि स्वारस्य अशा मालमत्तेमध्ये दर्शविण्यासाठी अधिकार अभिलेखातील इतर हक्क किंवा इतर अधिकार स्तंभात त्यांची नावे नोंदविण्यात यावी. अधिकार अभिलेखाच्या इतर हक्कामध्ये त्यांची या नावाची नोंद नसल्यास अशा जमिनीच्या संदर्भात कोणताही व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला सामान्यत अशा व्यक्तींच्या हितसंबंधाबद्दल माहिती मिळणार नाही. म्हणजे त्या ज्यांचं स्वारस्य आहे किंवा ज्यांचा हक्क आहे त्या मिळकतीमध्ये परंतु ॲक्च्युअल पोजिशन नाही, अशांची नावे जर इतर अधिकार ठेवली नाही तर त्या जमिनीचा जर एखादा व्यवहार होणार असेल तर व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला इतर लोकांचंही त्याच्यात स्वारस्य आहे किंवा हक्क आहे हे कळणार नाही, त्याच्यामुळे त्यांची नावे इतर अधिकारात ठेवावी. म्हणजे थोडक्यात, कब्जेदार सदरी ज्यांचं जमिनीवर प्रत्यक्ष कब्जा आहे त्यांची नावे कब्जेदार सदरी, आणि ज्यांचा अप्रत्यक्ष कब्जा आहे त्यांची नावे इतर हक्कामध्ये ठेवण्याच्या ज्या सूचना होत्या त्या 19 नोव्हेंबर 1965 शासन निर्णयानुसार देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपण नावं जी आहेत ती इतर हक्कात ठेवायचो, काही पुरुषांचीही एकत्र कुटुंबाच्या. आता दुसरं, गाव नमुना सातमध्ये महिलांची जी नावे आहेत ती इतर हक्कात असण्याचे कारण काय. तर हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 दिनांक 9/9/2005 सुधारणा अंमलात येण्याच्या आधी कुटुंबाच्या मिळकतीमध्ये मुलींचा नेमका हिस्सा ठरलेला नव्हता. कारण त्यावेळेस प्रतिकात्मक वाटप पद्धतीनुसार, म्हणजेच नॅशनल पार्टिशननुसार, मिळकतीतील हिस्सेचे वाटप करण्याची पद्धत होती. उदाहरणार्थ, एका एकत्र हिंदू कुटुंबाचा कर्ता दिनांक 9/9/2005 पूर्वी मय झाला, त्याला एक पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे वारस असतील तर त्याच्या मिळकतीचं वाटप कसं होईल. तर प्रथम मयत व्यक्तीच्या नावे असणाऱ्या मिळकतीचे प्रथम तीन हिस्से होतील, म्हणजे होत होते. त्यातील पहिला हिस्सा मयत व्यक्तीचा 1/3 हिस्सा, त्याच्या पत्नीचा 1/3 हिस्सा आणि मुलाचा प्रत्येकी 1/3 हिस्सा. त्यानंतर मयत व्यक्तीच्या हिस्श्याच्या 1/3 हिस्श्याचे पुन्हा तीन हिस्से होत होते. त्यातील पहिला हिस्सा 1/3 हिस्सा, सॉरी 1/9 हिस्सा हा मयत व्यक्तीच्या पत्नीला, 1/9 हिस्सा
हा मुलाला आणि 1/9 हिस्सा हा मुलीला. तर एकूण कसं झालं, तर मयत व्यक्तीच्या पत्नीला किती हिस्से मिळाले, 2 हिस्से मिळाले, 1/3 तिचा ठरलेला हिस्सा आणि 1/9. मुलाला किती हिस्से मिळाले, त्याचा ठरलेला 1/3 आणि 1/9, आणि मुलीला फक्त 1/9 हिस्सा मिळाला. मयत व्यक्तीच्या एकापेक्षा जास्त जर मुली असतील तर या पुन्हा 1/9 शेअरमध्ये त्या मुलीची जी संख्या होती तितकी त्याची भाग होत होते. त्याच्यामुळे मुलींचा नेमका हिस्सा ठरलेला नव्हता, त्यामुळे महिलांची नावे गाव नमुना 7 इतर हक्कात ठेवण्याची पद्धत प्रचलित होती. आता काय बदल झाला, परंतु हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा 2005 वरील विषयाच्या अनुषंगाने ज्या सुधारणा करण्यात आलेल्या त्या आपण बघू. हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 जे मूळ कलम 6 होतं ते बदलून टाकण्यात आलं, त्याच्याऐवजी सुधारित कलम 6 असं समाविष्ट करण्यात आलं. सहदायकी मालमत्तेमध्ये स्वारस्याचे हस्तांतरण असं त्याचं टायटल त्यांनी दिलं. संयुक्त हिंदू कुटुंबात सहपरिवाराची मुलगी जन्माने मुलाप्रमाणेच तिच्या स्वतःच्या अधिकाराने एक सहदायक बनेल. सहदायक म्हणजे को पार्टनर. को पार्टनर म्हणजे हक्कात इतरांशी समानपणे सामायिक असलेली व्यक्ती किंवा सामायिक केलेली व्यक्ती. दुसरं, जर अशी मुलगी मुलगा असती तर तिला सहदायकी मालमत्तेमध्ये जे समान अधिकार मिळाले असते ते सर्व अधिकार तिला मिळतील. तिसरं, ती उक्त सहदायकी मालमत्तेच्या संदर्भात मुलाला असणाऱ्या समान दायित्वाच्या अधीन असेल, म्हणजे मुलाला जी काही दायित्व असतील ती ही तिलाही असतील, आणि हिंदू मिताक्षरासंदर्भातील कोणत्याही संदर्भामध्ये सहदायक म्हणून मुलीचा संदर्भ समाविष्ट आहे असे मानले जाईल. पुढं, जी हिंदू महिला वरीलप्रमाणे ज्या संपत्तीची हक्कदार बनेल ती संपत्ती तिच्याकडे सहदायिकेच्या मालकी हक्कासह जाईल, आणि या कायद्यात किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यामध्ये काही नमूद असले तरीही अशा मालमत्तेची तिच्याकडून मृत्यूपत्राद्वारे विल्हेवाट लावली जाऊ शकेल, म्हणजे ती त्याची ॲब्सोल्यूट ओनर होईल. वाटपात मुलाला जो हिस्सा वाटप केला जातो तोच समान हिस्सा मुलीला मिळेल. हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 कलम 24 पूर्वीची तरतूद होती की एखादी व्यक्ती मयत झाली तर तिच्या पत्नीला हिस्सा मिळत असे, परंतु तिने जर पुनर्विवाह केला तर तो हिस्सा तिला मिळणार नाही अशी ती तरतूद होती. ती तरतूद जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामुळं आता याचं कारण असं आहे की एखादी व्यक्ती ज्या क्षणी मयत होते त्या क्षणी तिचा वारसा अधिकार जो आहे तो अंमलात येतो, ओपन होतो. त्यामुळेच ज्या क्षणी ती मय झाली त्या क्षणी त्याच्या विधवेचा जो वारसाधिकार आहे तो खुला झाला, ओपन झाला, अंमलात आला. तो कधीही रद्द होत नाही वारसाधिकार, म्हणजे कायद्याने दिलेला अधिकार आहे तो. त्याच्यामुळं तिनं आता पुनर्विवाह जरी केला तरी तिला एकदा त्या मयत पतीच्या मिळकतीमध्ये मिळालेला जो हिस्सा आहे तो तसाच अबाधित राहील, त्याला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही या तरतुदीमुळे असं झालेलं आहे. तर पूर्वी जी तिला हिस्सा तिने जर पुनर्विवाह केला तर ती उत्तराधिकारी होण्यास हक्कदार असणार नाही ही जी तरतूद होती ती तरतूद वगळण्यात आलेली आहे. पुढची तरतूद जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1/2/2018 रोजी दानम्मा सुमन सुरपूर विरुद्ध अमर यादव या प्रकरणात निकाल देताना खुलासा केला आहे की हिंदू वारसा कायद्याच्या कलम 6 2005 दुरुस्तीमध्ये मुलींना मुलांप्रमाणेच अधिकार प्राप्त होतील अशी शब्दरचना वापरली आहे. त्यामुळे ज्या प्रकारे हिंदू एकत्र कुटुंबातील मुलांना त्या एकत्र कुटुंबातील मिळकतीमध्ये जन्मतःच वारसा प्राप्त होतो व हिस्सा मिळतो त्याचप्रमाणे मुलींनाही एकत्र कुटुंबातील मिळकतीमध्ये जन्मतःच वारसा हक्क प्राप्त होण्याचा व हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. तिसरं, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी दिनांक 19/1998 अन्वये एक परिपत्रक पारित केलेलं आहे.
त्याच्यात सूचना दिलेल्या आहेत की गाव नमुना 7 मध्ये इतर हक्कात असणारी सर्व वारसांची नावे ही भोगोटदार सदरी घेण्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशा सूचना या शासनाने 19 मार्च 1998 परिपत्रकांमध्ये दिलेल्या आहे. या शासन परिपत्रकाच्या संदर्भाने माननीय जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुधारित ई फेरफार प्रणालीबाबत मार्गदर्शक सूचना क्रमांक 90 दिनांक 7/1/2019 अन्वये सर्व उपजिल्हाधिकारी तथा DDE डिस्ट्रिक्ट डोमेन एक्सपर्ट यांना गाव नमुना 7 मध्ये इतर हक्कात असणारी सर्व वारसांची नावे भोगोटदार सदरी किंवा कब्जेदार सदरी घेण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. हिंदू उत्तराधिकार अधिनियम 156 कलम 6 मधील बदल, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक, माननीय जमाबंदी आयुक्त यांचे स्पष्ट सूचना, या सर्व बाबी असतानाही जर अजूनही काही ठिकाणी महिला वारसांची नावे गाव नमुना 7 कब्जेदार सदरी न घेता इतर हक्कातच दाखल असतील तर ते योग्य तर नाहीच, परंतु उक्त सर्व तरतुदींचा अवमान केल्यासारखे आहे, हे लक्षात घ्यावे. उक्त तरतुदी बघता गाव नमुना 7 इतर हक्कातील सर्वच व्यक्तींची नावे विशेषत महिलांची नावे कब्जेदार सदरी दाखल होणे अनिवार्य आणि कायदेशीर आहे. त्यामुळे ज्यांचा संभ्रम होता याबाबत तो संपुष्टात आला असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. नमस्ते.